मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींवर पक्षातील कार्यकर्ते किंवा सरकारी कर्मचारी प्रशासक नेमण्याऐवजी ग्रामसभेच्या माध्यमातून लोकभज्ञाक अष्टप्रधान मंडळ नेमण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनच्या वतीने करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीला प्रतिसाद देत माजी खासदार दिलीप गांधी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक ऐवजी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून अष्टप्रधान मंडळ नेमणूक करण्याच्या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाने राज्याचे मुख्यमंत्री नामदार ठाकरे साहेबांकडे असा आग्रह धरला की या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही पुरोगामित्व आहे होतं आणि त्यांचे जे निर्णय होते त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी महाराष्ट्रात आणि झाली पाहिजे आणि ज्याच्यामुळे देशाला एक आदर्श निर्माण होऊ शकतो. आमचा पॉईंट असा आहे याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये लोकभज्ञाक ग्रामस्वराज्य येण्याची आवश्यकता आहे. अर्थात राज्यामध्ये पंचायत राज आहे, देशभरामध्ये पंचायत राजच्या संदर्भामध्ये आग्रह धरतं सरकार. परंतु ही जी पंचायतची जी कल्पना आहे ती म्हणजे पूर्वी भारतामध्ये ज्या काही रानटी टोळ्या होत्या आणि रानटी टोळ्यांचे प्रमुख जाती पंचायती त्यावेळेला बसवायचे आणि ज्याच्या हातात ससा तो पारधी अशा पद्धतीने ते लोक निर्णय करायचे. ज्याच्याकडे दंडेली होती ती माणसं समाजाचं नेतृत्व करायचे आणि पंचायतीच्या नावाखाली इतरांना वागायला भाग पाडायचे. अर्थात ही जी पंचायत राजपद्धती आहे आज देखील वास्त्रात लंगडी गाय शहाणी असं एकंदरीत सूत्र दिसतं आणि पंचायत राजमध्ये एक सरपंच सगळं काही करतो. अर्थात अडाणी जर सरपंच असेल, अंगठा बहादर असेल आणि जगाच्या ज्ञानापासून किंवा तंत्रज्ञानापासून तो जर दूर असेल तर त्या गावचं 5 वर्ष म्हणजे काय व्हायचं ते आपल्याला लक्षात येतं. अशा वेळेला नवीन तंत्राचा वापर करणारं जी गोष्ट आहे ती अंमलात आणली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जर अंमलात आणायची असेल तर लोकभज्ञा, लोकांबद्दलची भक्ती, लोकांबद्दलची आस्था, लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि हे प्रश्न सोडवण्याचं तंत्र अवगत करणे आणि प्रत्यक्ष लोककल्याणकारी अशा ग्राम योजना जर गावात राबवल्या तर खऱ्या अर्थाने लोकभज्ञाक ग्रामस्वराज्याची कल्पना राबवली जाऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना ज्या पद्धतीने राबवली त्याच्यामध्ये सूत्र असं होतं, महाराज जरी स्वतः राजे होते तरी पण हे सगळं राज्य जे आहे स्त्रीचं राज्य म्हणजे ह्या लोकांचं आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे, सजीव सृष्टीसाठी आहे अशी त्यांची मनोमन धारणा होती आणि जिजाऊंनी तशाच प्रकारचं त्यांना त्यांचा संस्कार केले होते. दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना रुजवली, मोठी केली. परंतु आज देखील गावचा विकास न होण्याचे कारण म्हणजे गावचे जे पुढारी आहेत त्यांच्याकडे उन्नत चेतनेचा अभाव आहे आणि लोकभज्ञाक ह्या संकल्पनेपासून हे लोक अतिशय दूर आहेत आणि म्हणून ज्यांच्याकडे उन्नत चेतना आहे आणि जे लोकभज्ञाक सूत्राशी बांधील आहेत अशा लोकांकडे कारभार जर द्यायचा असेल तर लोकभज्ञाक ग्रामस्वराज्याची संकल्पना पूर्णपणे राबवली पाहिजे. अष्टप्रधान मंडळ जे शिवाजी महाराजांचं आहे ते राबवलं पाहिजे आणि गावामध्ये शेती जलसंधारणासाठी एक स्वतंत्र माणूस असला पाहिजे, नंतर आरोग्य आणि शिक्षणासाठी स्वतंत्र माणूस असला पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं असलं पाहिजे. केंद्र सरकार दिल्लीवरून पैसे पाठवतं, राज्य सरकारही पैसे पाठवतं, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये राबवणारे माणसं फक्त टक्केवारीवर काम करतात, काहीतरी खोटनाटं कागद तयार केले जातात आणि इंजिनियर किंवा सगळी जी सरकारची जी काही नोकरशी आहे ती मिळून एकंदरीत गावचा पैसा उडवला जातो. अर्थात ही गोष्ट पूर्वीचे जे पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी देखील जाहिरीतीनं कबूल केलं होतं
की एका रुपयापैकी 85 पैसे भ्रष्टाचाराच्या मार्गाने वाया जातात आणि 15 पैशाचं फक्त विकास कामं होतात. आज ती परिस्थिती 2020 साली सुद्धा आहे आणि म्हणून याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर 4-2 लोकांनी कारभार करून गावचा जमणार नाही, तर प्रत्येक माणसाला विश्वासात घेतलं पाहिजे. त्याचं जे सक्रिय सहभाग जो आहे, लोकसहभाग, ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबवली पाहिजे.